नमस्कार मित्रांनो, मागील व्हिडिओ मध्ये आपण पाहिलं की लेबल्सचा वापर करून आपण आपल्या ईमेल्स कशा ऑर्गनाइज करू शकतो, म्हणजे त्यांना विविध कॅटेगरीनुसार आपण मांडू शकतो, त्याला विविध टॅग्स देऊ शकतो आणि या दिलेल्या टॅग्सना आपण वेगवेगळे कलरही देऊ शकतो। त्याचप्रमाणे जीमेल मध्ये ईमेल्स ऑर्गनाइज करण्याची आणखीन एक पद्धत देण्यात आलेली आहे आणि ही व्हिज्युअल पद्धत आहे। व्हिज्युअल म्हणजे याच्यामध्ये फक्त कलर्स वापरता येतात, लेबल मध्ये ज्याप्रमाणे लिहिता येतो किंवा टेक्स्ट लिहिता येतो किंवा टॅग लिहिता येतो त्याप्रमाणे इथे आपल्याला लिहिता येत नाही, फक्त कलर्स वापरता येतात। तर ही सिस्टम आहे स्टार्सची। तुम्ही स्टार बघितला असेल जीमेल मध्ये, प्रत्येक ईमेलच्या समोर असतो, तर तो स्टार वापरून आपण आपल्या ईमेल कशा ऑर्गनाइज करायचं ते आता आपण बघूयात। हे पहा मित्रांनो, इथे आपल्याला प्रत्येक ईमेलच्या समोर हा स्टार दिसतोय, मी त्यावर क्लिक करतो तर बघा हा येलो कलरचा स्टार आला। अशा प्रकारे ज्या ईमेल्स आपल्याला इम्पॉर्टंट आहेत किंवा ज्या ईमेलवर आपल्याला काही ऍक्शन घ्यायची आहे ते आपण इथे स्टार करून ठेवू शकतो। प्रत्येक ईमेल मध्ये आपल्याला हा एक स्टार दिसतोय, परंतु ऍक्च्युअली इथे आपण एकापेक्षा जास्त स्टार्स वापरू शकतो। त्यासाठी आपल्याला इथे हे गेअरचं चिन्ह दिसतंय, बघा इथे आपल्याला जायचं आहे, इथे क्लिक करून आपण सेटिंग्ज मध्ये जाऊया। सेटिंग्स मध्ये गेल्यानंतर हा जो पहिलाच ऑप्शन आहे जनरल, त्याच्यामध्ये जर आपण स्क्रोल केलं तर खाली मध्ये कुठेतरी आपल्याला हा ऑप्शन दिसेल बघा स्टार्सचा, आणि यामध्ये आपल्याला विविध रंगांचे स्टार्स दिसत आहेत। त्याचप्रमाणे इथे डिफॉल्ट प्रीसेट देखील आहे, म्हणजे 4 स्टार वापरू शकतो किंवा सर्व स्टार वापरू शकतो, किंवा आपल्याला मॅन्युअली जर ठरवायचं असेल की कोणते स्टार पाहिजेत तर ते आपण अशा प्रकारे ड्रॅग करून इथे वापरू शकतो। हे बघा इथे मी हे 3 स्टार नेतोय, आणखीन एक हे चौथं चिन्ह नेतोय, हे स्टार नाहीये, हे बघा आणि आणखीन एक, अशा प्रकारे मी हे 5 चिन्ह नेलेली आहेत, त्यापैकी 3 स्टार आहेत आणि 2 एक क्वेश्चन मार्कचं चिन्ह आहे आणि एक एक्सक्लेमेटरीचं चिन्ह आहे। तर हे दोन्ही मी निवडले, अशा प्रकारे हे 5 मी वापरतो आहे, अशा प्रकारे हे 5 मी वापरतो आहे। आता मी खाली स्क्रोल करून सेव्ह चेंजेस करेन आणि पुन्हा आपण आपल्या ईमेल बॉक्स मध्ये आलेलो आहे आणि इथे बघूया आपण आता वेगवेगळे कलर कसे वापरायचे। ही जी मेल आहे त्यामध्ये मी स्टार मार्क केलेलं, आता मी त्याला पुन्हा एकदा क्लिक करतो, आता स्टार मार्क निघून गेलेला आहे। आता बघा जेवढ्या वेळा मी क्लिक करेन तेवढ्या वेळेला चिन्ह बदलत जाईल, याचाच अर्थ मी आता मेलला 5 प्रकारे सेग्रिगेट करू शकेन किंवा 5 प्रकारे त्यांच्यामध्ये कॅटेगराईज किंवा चिन्ह वापरू शकेन। हे बघा हे मी 5 चिन्ह वापरलेली आहेत। आता कुठल्या कलरसाठी काय ऍक्शन असावी हे तुम्ही तुमचं ठरवू शकता। उदाहरणार्थ जर मी हा येलो स्टार वापरला तर या ईमेलवर मी लगेच रिप्लाय करणार आहे, जर मी हा ग्रीन स्टार वापरला तर ही ईमेल मी डेलिगेट करणार आहे किंवा इतर कुठल्या व्यक्तीला माझ्या टीम मधील सांगणार आहे रिप्लाय करायला, याला जर मी ब्ल्यू मार्क केला तर ही फॉलोअप मेल आहे, ब्ल्यू मार्कचा मला फॉलोअप घ्यायचा आहे इतर व्यक्तींकडून। त्याच्यानंतर मी इथे एक्सक्लेमेटरी मार्क वापरलाय, म्हणजेच उद्गार चिन्ह वापरलेलं आहे, याचा अर्थ या ईमेल बद्दल मला अधिक माहिती पाहिजे आहे, ती मी इतर ठिकाणी शोधेन, नेटवर शोधेन किंवा इतर काही लोकांना विचारून शोधेन। आणि सगळ्यात शेवटचं हे जे चिन्ह आहे क्वेश्चन मार्कचं, याचा अर्थ ही ईमेल ज्यांच्याकडून आलेली आहे त्यांना मला काही प्रश्न विचारायचे आहेत, कारण मला ही ईमेल क्लिअर नाहीये, या ईमेलमध्ये काय लिहिलंय, माझ्याकडून काय अपेक्षा आहे हे मला कळलेलं नाहीये, त्यामुळे मी प्रश्न विचारणार आहे। तर हे मी माझे सांगितलेले अर्थ झाले, तुम्ही तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे या ईमेलचे अर्थ लावू शकता किंवा या चिन्हांचे अर्थ लावू शकता आणि त्यानुसार तुम्ही तुमच्या ईमेल्स कॅटेगराईज करू शकता किंवा ऑर्गनाईज करू शकता। मित्रांनो ही एक एकदम क्विक पद्धत आहे। त्याचप्रमाणे आपण बघितलं इनबॉक्स टाईप्स बघितल्या होत्या, ते आपण पुन्हा बघूया। इथे मी सेटिंग्स मध्ये जातो आणि इनबॉक्स मध्ये जातो, इथे बघा ही डिफॉल्ट सिस्टम आहे। जर मी स्टार्ट फर्स्ट अशी ही सिस्टम निवडली तर मी स्टार केलेल्या सर्व ईमेल्स मला सुरुवातीला दिसतील, म्हणून मी इथे सेव्ह चेंजेस करतो आणि बघूया आपण इनबॉक्स मध्ये। हे बघा जेवढ्या ईमेल्सना स्टार होता त्या आता पुढे आलेल्या आहेत, त्यामुळे बाकीच्या ईमेल आपल्याकडे ज्या महत्वाच्या नाही आहेत किंवा ऍक्शनेबल नाही आहेत त्या मागे गेल्या आणि ज्या कामाच्या आहे, ज्यांच्यावर आपल्याला काम करायचं आहे, ज्या आपण मार्क करून ठेवलेल्या आहेत त्या मेल्स आपल्याला पुढे दिसत आहेत। त्याचप्रमाणे आणखीन एक इनबॉक्स टाईप आहे बघा, जी आपण निवडली होती आधी, ही माझी फेवरेट आणि उपयुक्त सगळ्यात मेथड आहे प्रायोरिटी इनबॉक्सची, मी नेहमी हीच वापरतो। सेव्ह करूया आपण आणि बघा आता इथे इम्पॉर्टंट अँड अनरीड मध्ये काहीच मेल नाही आहेत माझ्याकडे, त्यानंतर स्टार्ट मेल आहेत, त्यानंतर ऑल ड्राफ्ट मेल्स आहेत आणि त्यानंतर एव्हरीथिंग एल्स म्हणजे इतर सर्व ईमेल्स। तर मी इथे मिनिमाइज देखील करू शकतो, ज्या मेल्सवर मला काम करायचंय फक्त तेवढाच भाग मी इथे ओपन करू शकतो, जेणेकरून डिस्ट्रॅक्शन कमी होईल, माझं लक्ष विचलित होणार नाही आणि मी फोकस करून काम करू शकेन। एवढंच नव्हे तर या स्टार्ट ईमेल आपल्याला किती दिसाव्यात ते देखील आपण ठरवू शकतो,
त्यासाठी आपण पुन्हा जाऊया सेटिंग्स मध्ये आणि आपल्या इनबॉक्स टाइप मध्ये जाऊया आणि इथे बघा इथे स्टार्टचा ऑप्शन आहे इथे ऑप्शनवर क्लिक करतो तर बघा इथे किती ईमेल्स दिसाव्यात ते आपण सिलेक्ट करू शकतो समजा मला फक्त 5 इमेज इम्पॉर्टंट दिसल्या पाहिजेत किंवा 5 ऍक्शनेबल इमेज दिसल्या पाहिजेत असं मी सिलेक्ट केलं चेंजेस सेव्ह करूया आणि बघूया इथे हे बघा इथे आता फक्त 5 मेल्स दिसत आहेत ज्या वेळेला मी या ईमेल्स क्लिअर करेन किंवा यातला ऍक्शन मार्क काढून टाकेन त्यावेळेला आणखीन ईमेल्स इथे येतील परंतु एका वेळेला आपल्याला इथे 5च ईमेल्स दिसतील जर मी 10 सिलेक्ट केलं तर एका वेळेला मला 10 स्टार्ट ईमेल्स दिसतील तर मित्रांनो जीमेल मध्ये हे खूप चांगलं फीचर आहे स्टार फीचर सगळ्यात जास्त वापरतो मी आणि डेली ज्या ऍक्शनेबल मेल असतात ज्याच्यासाठी मला काही स्पेशल कॅटेगरी करायची नाहीये फक्त ऍक्शननुसार त्या लावायच्या आहेत त्याच्यासाठी मी स्टार मार्क वापरतो तुम्ही देखील हे वापरत असाल अशी मला खात्री आहे परंतु जर हे तुम्ही वापरत नसाल किंवा हे किंवा एक्झॅक्टली कसं वापरायचं हे तुम्हाला जर माहीत नसेल तर आता ते माहिती झालं आहे आणि तुम्ही ते जरूर वापरून बघा धन्यवाद मित्रांनो नेटबिटच्या माध्यमातून विविध प्रकारची उपयोगी माहिती मराठीत आणण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो आणि त्यासाठी आम्ही व्हिडिओज बनवत असतो लेख लिहित असतो आणि इतर ट्युटोरियल्स देखील बनवत असतो यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही केलेलं हे काम तुम्हाला आवडत असेल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना आणि सहकाऱ्यांना या चॅनलबद्दल जरूर माहिती द्या जय महाराष्ट्र धन्यवाद